नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या शैक्षणिक व्हिडिओच्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। माझ्या या चॅनलमध्ये आपणाला शाळेमध्ये राबवले जाणारे वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, मुलांना कशा पद्धतीनं मराठी वाचायला लिहायला शिकवता येतं या संदर्भातचे व्हिडिओ, त्याचबरोबर उपलब्ध झालेल्या करूया मैत्री गणिताशी या कार्यपुस्तिका कशा सोडवायच्या, त्यातील प्रश्न कसे सोडवायचे, त्याचबरोबर मराठीसाठी उपलब्ध झालेल्या शिकू आनंदे मराठी या कृतीपुस्तिकेतील कृती कशा पद्धतीने ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून कशा करून घ्याव्यात या संदर्भात मी बरेचसे काही व्हिडिओ बनवलेले आहेत। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेवर देखील व्हिडिओ बनवलेले आहेत। तुम्ही जर या ठिकाणी माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ चेक करू शकता व असेच नवनवीन व्हिडिओ भेटण्यासाठी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला मिळतील। आजचा जो व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे तो आहे आपल्याला उपलब्ध झालेल्या ज्या शैक्षणिक किट आहेत त्या किटच्या माध्यमातून अध्ययन निष्पत्ती कशा पद्धतीने आपल्याला साध्य करता येतील या संदर्भातील परिसर अभ्यास या विषयातील हा घटक या ठिकाणी मी घेतलेला आहे। या घटकाच्या माध्यमातून आपली अध्ययन निष्पत्ती तर साध्य होणार आहे, परंतु विद्यार्थ्यांना एक वेगळ्या पद्धतीने शिकण्याचा अनुभव देखील या ठिकाणी येणार आहे। विद्यार्थी अतिशय उत्स्फूर्तपणे या खेळामध्ये सहभागी होतात आणि हसत खळत ही अध्ययन निष्पत्ती पूर्ण करतात। बघा काय आहे हा व्हिडिओ, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल। हाय स्टुडंट्स, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबा या ठिकाणी बघा आपल्याला उपलब्ध झालेल्या ज्या आताच्या किट आहेत त्या किटमधील साहित्याचा वापर कसा करायचा या संदर्भातलं प्रात्यक्षिक एक गेम माझे विद्यार्थी या ठिकाणी करून दाखवणार आहेत। बघा या गेम मध्ये आपण शिकणार आहोत चवींविषयीची माहिती। बघूया या खेळामध्ये आपल्याला उपलब्ध झालेलं साहित्य काय काय आहे ते बघा। या ठिकाणी चव ओळख हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे एक चार्ट मिळालेला आहे ज्यावर वेगवेगळी चित्र काढून दिलेली आहेत। त्याचबरोबर बघा आपल्याला या ठिकाणी एक चक्र दिलेलं आहे ज्यावर चवींची नावं लिहिलेली आहेत, गोड, आंबट, तिखट, तुरट आणि कडू। आपल्याला उपलब्ध झालेल्या किटची ही पाटी आहे ज्याचा वापर करून आपण हा खेळ घेणार आहोत। बघा या ठिकाणी हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला चार विद्यार्थी लागणार आहेत। पेटीमध्ये उपलब्ध झालेल्या या सोंगट्या आपण आपल्या या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत। बघा या ठिकाणी हा खेळ खेळण्यासाठी मला माझे हे चार विद्यार्थी मदत करणार आहेत। परिचय द्या आपापला। नमस्कार, माझं नाव ओम परमेश्वर राठोड। नमस्कार, माझं नाव युवराज मसेल जाधव। नमस्कार, माझं नाव दिव्या कला। नमस्कार, माझं नाव संध्या शिक्षिंदे। नमस्कार, माझं नाव शुभांगी मित्र लांडगे। व्हेरी गुड। बघा या ठिकाणी आपल्याला किटच्या बाजूची जी प्लेट दिलेली आहे त्यामध्ये हे कार्ड अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे। लावल्यानंतर बघा ते अशा पद्धतीने दिसणार आहे। त्याच्याच बाजूला आपल्याला या ठिकाणी ज्या खाचा दिलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला हे चवीचे नाव असलेले कार्ड मध्ये घालून घ्यायचं आहे। या खेळामध्ये बघा आपल्याला जे हे चार विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना आपल्या पेटीमध्ये उपलब्ध झालेल्या 12-12 सोंगट्या आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत। यापैकी ज्या दोन विद्यार्थिनी एक्स्ट्रा बसलेल्या आहेत त्यामधील एक विद्यार्थिनी बघा हा काटा फिरवणार आहे आणि हा काटा फिरवल्यानंतर हा काटा जिथं थांबणार आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या चवीची नाव सांगणार आहे। विद्यार्थ्यांनी हातवर करायचं आहे, जो विद्यार्थी अगोदर हातवर करेल त्याला या चित्रामध्ये सोंगटी ठेवण्यासाठी चान्स मिळणार आहे। ज्याच्या सोंगट्या अगोदर संपतील तो या खेळाचा काय होणार आहे, विजेता बनणार आहे। समजला खेळ सर्वांना? समजला सगळ्यांना खेळ? करायची मग सुरुवात? करा सुरुवात। दिव्या, चला फिरवा। हा युवराज,
नेक्स्ट फिराव एका वेळेला दोन कार्ड ठेवा फिरवा कडू ओमा बघा या ठिकाणी या साहित्याचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यवस्थित निरीक्षण करावं लागणार आहे आणि त्या त्या चवीनुसार चित्रांची ओळख पटवून त्याच्यामध्ये त्यांना दिलेलं ते साहित्य जी सोंगटी आहे ती ठेवावी लागणार आहे. कोणती चव आहे तुझी? कडू. मग बघा आता काय दिसते कडू. फिरवा. तिखट. बघा तनुजा ठेव. ठेव. व्हेरी गुड. फिरवा. जो विद्यार्थी व्यवस्थित निरीक्षण करणार आहे त्या विद्यार्थी बघा निश्चितच या खेळाचा विजेता असणार आहे. ओमा ठेव. काय सांगितले आता? गोड. व्हेरी गुड. ज्याच्या सोंगट्या अगोदर संपतील तो जिंकणार आहे. काय? कडू. ठेवा मग. युवराज व्हेरी गुड. तुरट. ओमा व्हेरी गुड. चला नेक्स्ट. गुड. गुड. ओमा. दिव्या हात वर केलास तरच सोंगटे ठेवता येतील. जो पटकन हात वर करेल त्याला संधी मिळणार आहे. व्हेरी गुड. अरे बापरे, ओमच्या सोंगट्या संपल्या आहे की नाही? म्हणजे ओम पहिला नंबर आलाय. बघा बघा अशा पद्धतीनं शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ आपल्याला काय करायचा आहे? चालू ठेवायचा आहे. बघा अगदी अशाच पद्धतीनं आपल्याला जे काही पाऊच क्रमांक 9, 15 आणि 16 या साहित्यांचा वापर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने याच पाटीचा उपयोग करून करू शकतो. यामध्ये बघा किट क्रमांक 9 मध्ये आपल्याला अभ्यासता येणार आहे कडा आणि कोण ओळखणे, अपूर्णांक ओळखणे. त्याचबरोबर बघा किट क्रमांक 16 मध्ये वर्गीकरण, यामध्ये आपल्याला कचऱ्या आणि त्याच्याशी संबंधित चित्र दिलेली आहेत. व्यवसाय व अवजारे, ऋतू आणि कपडे, चव ओळख जे की आपण आता बघितलं, त्याचबरोबर प्राण्यांचं वर्गीकरण, महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळे, पंचेंद्रिय ज्ञानेंद्रिय, ऋतू व फळे, वाहने आणि अन्न घटक, हे सर्व व्हिडिओ या पद्धतीने आपल्या मुलांकडून हे सर्व गेम या पद्धतीने आपल्याला करून घेता येतात. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की दुसरा घटक आपण कशा पद्धतीने खेळाच्या स्वरूपात या ठिकाणी घेऊ शकतो ते.